वाचण्याची हक्क मिळवून दिले. त्यांच्या घराबाहेर असं काहीतरी विकृत होणं हे कोणीतरी विकृतच करू शकतो. घरच्यांशी मी चर्चा केली, माहिती घेतली, घरच्यांचं म्हणणं आहे की एक माणूस होता आणि तो वेडसर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो कोणी सरकारची सखोल चौकशी करेल, माननीय मुख्यमंत्र्यांनीही तसंच सांगितलं, माननीय गृहमंत्र्यांनीही तसंच सांगितलं आहे. पोलीस कामाला लागले, पोलीस तपास एकदम गांभीर्याने करतील. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता, याला राजकीय रंग न देता, समाजाच्या दृष्टीने कलंक असलेली ही घटना याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार सत्य जनतेसमोर आणेल. आज सकाळीच मला पवारसाहेबांचाही निरोप आला होता की जाऊन वास्तूला भेट देऊन तिथली परिस्थितीची पाहणी करा. परिस्थितीची पाहणी केली आणि कुटुंबियांनी जे सांगितलं ते मी जनतेला सांगतो की त्यांचं म्हणणं हा वेडसर माणूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणी असो चौकशी होईल आणि ज्यांनी केलं आहे त्याला शासन. असं आहे की आत्ताच त्याला राजकीय रंग देणं हे अपरिपक्वतेचं लक्षण असेल. मला वाटतं की ह्याच्यातलं सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा सगळंच साफ होईल. कुटुंबियांनी जे सांगितलं, जे इथे राहतात त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्या म्हणजे ते जे दिशा देतील त्याच दिशेवरनं पोलीस तपास करतील. आणि एकंदरीत आंबेडकरी जनतेने मागणी केली आहे की वास्तूला झेड सिक्युरिटी द्यावी, या संदर्भात शासन काही पावलं. आत्ता मला कुटुंबियांनीही मागणी केली की इथे पोलीस पॉईंट असावा. मला वाटतं की पोलीस पॉईंट देण्यामध्ये कारण का ही ऐतिहासिक वास्तू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पैशातनं उभी केलेली वास्तू आहे, ज्याच्यात ते 1932 साली राहायला आले आणि 32 सालानंतर 56 जेव्हा त्यांचं निधन झालं तोपर्यंत इथेच होते. त्यांची अंत्ययात्रा देखील इथंच निघाली आहे. मला वाटतं की ही वास्तू अनन्यसाधारण महत्त्व या वास्तू जगामध्ये अशी वास्तू फार कमी लोकांची पूजली जाते. मला वाटतं ह्या वास्तूचं जे महत्त्व आहे ते महत्त्व लक्षात घेऊन सरकार जी मागणी आंबेडकर कुटुंबियांनी केली आहे त्याच्याबाबत आजच्या आज निर्णय घेईल. असं आहे की आंबेडकर साहेबांनी जे आव्हान केलं आहे त्याच आव्हानावरती मी कायम राहीन. पोलीस चौकशी करतील, पोलीस जो विकृत आहे त्याला सामोरे आणतील आणि जनतेसमोर चित्र साफ केलं जाईल. उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता पाळा हे तर आम्ही सांगूच. सर हिंदी में जाना चाहेंगे, चोरीपुरी घटना घटी है, काफ़ी सेंसिटिव इशू है, आप मिले, आप खुद स्पॉट पर हैं, क्या लग रहा है कौन लोग पीछे हो सकते हैं? कोई पीछे नहीं हो सकता. इसको कोई राजकीय कलर मत दिया जाए, कोई रंग नहीं दिया जाए. जब तक सत्य सामोरे नहीं आता है, सामने नहीं आता है, तब तक मुझे लगता है इसके बारे में बात करना कोई अच्छी बात नहीं है. शांति रखनी चाहिए, शांति बरतनी चाहिए और जिसने भी किया है उसका असली चेहरा पुलिस और प्रशासन सामने लेके आए. सर पुलिस के सामने सीसीटीवी भी देखे, सीसीटीवी पुलिस को सब मालूमात फैमिली की तरफ से भी दी गई है. पुलिस जांच भी शुरू कर दी है और माननीय मुख्यमंत्री और माननीय गृह मंत्री अनिल देशमुख और मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इन्होंने दोनों ने निर्देश दिए हैं कि तुरंत जांच होनी चाहिए और जो भी गुनहगार है उसको सामने लाना चाहिए. सर आखिर सवाल, लोगों से क्या आह्वान करने को, लोगों को शांति रखने के लिए फैमिली ने भी संदेशा दिया है और हम भी यही कहेंगे कि शांति रखो, जो जी हो जिसने भी किया हो उसको माफ नहीं किया. ओके ओके सर.